मध्ये जो कोणी पत्ता खेळत असेल मंगळापासून त्याचे दोघा हात तोडण्यात येतील. आमच्या शहरामध्ये जो कोणी ऐसा व्यवसाय करत असेल तर आम्ही त्याला देहात फाशीची शिक्षा देऊ. हे चार कायदे आता आम्ही नवीन करतोय. पण मी एकटा बरोबर करतो दरबारात जातो ही आनंदाची खुशखबर मी माझ्या नोकरांना कळवतो. मग चला दरबारात जायला पाहिजे. अरे वाह दरबार अंधेरी नगरी में भूत राजा कोई ना माने किसी को आज पटेल लहू चौधरी का देखना उन बस्ती को. याला कारण है आज काल जे मालक झाले नौकर आणि नौकर झाले मालक. बघा या ठिकाणी मी हजर झालो तरी एकही नौकर या ठिकाणी हजर नाही. या मूर्खांना काय वेळ लागला असेल. मग एक नंबर शिपाई त्याला ओरवतो आणि त्याला विचारतो की बाबा तुला वेळा वेळ काय लागला म्हणून. अरे भैया एक नंबर आलो ये इकडे पुढे आला साहेबांचा विचार असो अंघोळ स्नान केले ड्युटीचा कपडा अंगावर घातले दरबारात यायला निघालो. रस्त्याने तुला एक साधू महाराज दिसले महादेवाचं मंदिर. बरोबर पुढे काय चालू महाराज विचारात पडलो. विचारात कस काय करावं कसं करावं ड्युटीवर घ्यायच्या गरजेत आहे. लवकर ड्युटीवर जर गेलो मी आबासाहेब माझ्यावर रागवतील. बरोबर इकडे महादेवाच्या मंदिर आहे आबासाहेब. हो पण मी विचार कसे केले सरे 5 मिनिट लेट होतो पहिले महादेवाचे दर्शन करतो. वा 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 तुझी इच्छा झाली अगोदर भगवंताचं दर्शन करावं आणि मग नंतर दरबारात जा. बरोबर मग तू काय केलं महादेवाचे दर्शन केले आबासाहेब बर आणि पाय तुरीच्या खाली उतरलो. शाबाद तिथपर्यंत आवाज कसा कसा रे शिपाई एकदम घाबरलो आबासाहेब. म्हणजे मंदिरातून तुला आवाज आला. आवाज थांब शिपाई थांब शिपाई तू मागे फिरून पाहिलं. हो मग काय चालू आवाज तुम्हाला. सकाळी ड्युटीला संध्याकाळी ड्युटीला दुपारी ड्युटीला रात्री ड्युटीला आजपर्यंत मला असा आवाज आलेला नाही. आज आवाज कसा आलेला काय सांगा महाराज तुम्हाला. माग फिरून पाहिलं त्या मंदिरामध्ये साधू महाराज बसलेला होता. मंदिरात मागे फिरून पाहिल्यानंतर हो एक साधू महाराज तिथे बसलेला होता. हो बर साधू बाबा मला काय म्हणतो. काय रे. अरे बेटा शिपाई मला घाबरू नको. मी तुला काही करणार नाही. तू माझ्या जवळ ये मी तुला एक प्रश्न विचारतो. बर तर प्रश्न कोणता सांगितलं साधू बाबांनी. कोणता रे. हे लडका ते लडक उरपटत सुरपट आठ पाय दोन शब्द 10 मिनिटे भेटत मग सुटत. अरे बापरे साधू महाराजाने तुझ्यावर हा प्रश्न टाकला आणि या प्रश्नाचं मला उत्तर दे नंतर दरबारात जा. अरे बाबा आम्ही सुद्धा आतापर्यंत हे असं कधी कोणत्याही ग्रंथामध्ये पाहिलं नाही आणि वाचलंही नाही. कारण हे उरफाट्याचं सुरफाट आणि हेंगड्याचं तेंगड हे काय आहे मला काही समजायला मार्ग नाही. मी साधू बाबांना तेच बोललो आबासाहेब. हो साधू बाबा एवढं पोती पुराण वाचून आलो पण मला एक प्रश्नाचे उत्तर नाही मिळाला. बर तुम्ही असे करा याच्या मला ठरून दाखवा उत्तर. म्हणजे तू त्यांना विचारलं की बाबा आम्हाला हा उत्तर येत नाही पण या शब्दाचा उत्तर तुम्ही द्या. हो मग कोणता उत्तर दिला त्यांनी. साधू बाबांनी उत्तर दिला मला. कोणता रे. हे लडका ते लडक उरपटत सुरपट आठ पाय दोन शब्द 10 मिनिटे घेतात मग सुटे याचं उत्तर सांगू. काय रे उत्तर याची आहे. मग मला 3 घंटे बरं उखडून ठेवलं. मला वाटलं काही मोठा प्रश्न असेल. तुम्हाला आवड वाटलं का. कुत्रे दिले आणि म्हणून काढून दिले. काही आवड वाटलं का तुम्हाला. नाही का. अरे अरे रे रे तुम्ही कधी पाहिलं नाही का. आतापासून आतापर्यंत तू आता ड्युटीवर आला पण याच्या पुढे असा वेळ लावायचा नाही. तू आला 2 नंबर पुढे आला नाही. त्या मूर्खाला जाऊन सांग महाराज खूप रागवलेले आहेत म्हणून ताबडतोब जा आणि त्याला घेऊन
galau kan minta dulu ada bayar dulu kan tunggu aku kan ada tujuan itu lah bro darmaat gelo kau marah lali ada lah apilah tu kan apa yaudi emat lagi kurang cair cair महाराजांच्या पायाला किती मूर्ख आहे काय झालं तुम्ही एकही शब्द चांगला बोलत नाही अरे मूर्ख आता मी आम्ही स्नान केली देवपूजा केली आणि पुढे आलो आणि म्हणतो की महाराजांच्या पायाला मू पाया लागू नाही मग पाया लागू म्हणत पाया पडू पाया लागू म्हणजे याचा अर्थ पाया पडू हा ते संस्कृत मध्ये म्हणणार आहे धन्य मकर कुंभनेचे तुम परम अरे वा शिवाई बोला तुला एवढा वेळ का लागला म्हणजे मला वेळ झाला अरे मग टाइम किती झाला माझ्या तुझ्या घडी सांगा ना म्हणजे मी सांगू का नाही मी सांगतो सांगू का महाराज मला वेळ असा लागला टाइम झाला म्हणून वेळ लागला टाइम झाला म्हणून हा टाइम का लागला उशीर झाला म्हणून बर उशीर का लागला सांगतो ना सांगलं महाराज सकाळी उठलो आगू वगैरे केले ड्युटीचे कपडे अंगातले घातले तुम्हाला तर माहितीच आहे मी धर्मराज ड्युटीला आलो 8 वाजता येतो बरोबर संध्याकाळी 8 वाज घरी जातो त्याकरता म्हटलं सकाळी उठलो आगू तिकडे गेली ड्युटीचे कपडे घातले आणि बायकोला म्हटलं बायको मला ड्युटीला जायचं आहे तुझ्या बायकोला म्हणाल हा बरं म्हटलं बायको मला ड्युटीला जायचं आहे त्याकरता मला ताबडतोब स्वयंपाक म्हणजे मला बेसन बनवून दे म्हटलं आईला बायको माझ्या पेक्षा अगोदर ना हो बायको मला म्हणे नाही बेसन बनवायला टाइम नाही म्हणे तुम्हाला पिठलं भरून देते म्हणे अरे मुर्खा किती वेळ आहे अरे बाई तो म्हटलं बाईच खरं आहे कारण बेसन आणि पिठलं एकच असत कोण म्हणे मी म्हणतो ना बेसन आणि पिठलं मध्ये फरक आहे कसला रे बेसन पातळ असतं पिठलं घट्ट असतं असं होय हा बायकोला म्हटलं नाही मला बेसनच बनवून दे बायको